आता आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचं ते बघणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकाला पूर्णांकानी म्हणजे पूर्ण अंकानी कसं भागायचं ते बघणार आहोत पहिल्यांदा इथे उदाहरण बघूया शून्य दशांश चिन्ह आठ भागिले चार आता आपण अजून दशांश अपूर्णांकांचा भागाकार शिकलो नाही पण आपल्याला अंशछेद अपूर्णांक जे असतात त्यांचा भागाकार येतो म्हणजेच आपण जर आ, हा भागाकार अंशछेद अपूर्णांकामध्ये लिहिला तर आपण कसा लिहू शकतो आपण दशांश चिन्ह आठ म्हणजे आठ दशांश आठ छेद दहा असं लिहितो आणि चारनी भागलं आहे म्हणजेच छेद चारनी गुणलं आहे म्हणून आपण ते असं लिहिणार आठ छेद दहा गुणिले एक छेद चार मग चार एक चार आणि चार दुने आठ म्हणजे आपलं उत्तर आलं दोन छेद दहा आणि दोन छेद दहाला मी दशांश अपूर्णांकामध्ये शून्य दशांश चिन्ह दोन असं लिहू शकते म्हणजे माझं उत्तर आलं शून्य दशांश चिन्ह दोन किंवा दोन दशांश आता हा भागाकार करायला असं अंशछेद अपूर्णांक करण्याऐवजी एक वेगळी पण पद्धत आहे वेगळी पद्धत काय आहे तर आपण दशांश चिन्ह विसरून नेहमीसारखा भागाकार करायचा आणि भागाकार करताना पूर्ण अंकांना भागून झालं की मग उत्तरामध्ये दशांश चिन्ह लिहायचं आता ह्या ज्या दोन गोष्टी करायच्या आहेत या कशा करायच्या प्रत्यक्षात ते आपण उदाहरण घेऊन पाहू आता उदाहरण आपण जे वरचं उदाहरण होतं त्याचच भागाकार करू शून्य दशांश चिन्ह आठला आपण चारनी भागणार आहोत आता सुरुवातीला आपण विसरून जाऊ की तिथे दशांश चिन्ह आहे आणि मग चार शून्य शून्य म्हणजे शून्यातून शून्य गेलेले आहेत खाली शून्य आहेत पुढचा आकडा आहे तो आठ आहे मग आता आपण आठ खाली घेण्यापूर्वी आठ हा आकडा कधी आहे तर आठ हा दशांश चिन्हानंतर आहे म्हणजे पूर्ण अंक संपल्यानंतर आहे म्हणजेच उत्तरामध्ये भागाकारामध्ये आपण आधी दशांश चिन्ह लिहायचं आणि मग आठ हा खाली घ्यायचा भागाकार करण्यासाठी मग आता आठ खाली घेतला आठला चारनी भागायचंय चार दुने आठ आणि आठ वचा आठ शून्य कसं केलं ते लक्षात आलं जेव्हा भागाकार करतो त्यावेळेला आपण जेव्हा दशांश चिन्हाच्या नंतरचे अंक घेतो भागण्यासाठी त्यावेळेला उत्तरामध्ये दशांश चिन्ह देऊन टाकायचं अजून एक उदाहरण घेऊया पंधरा दशांश चिन्ह चार भागिले अकरा मग पुन्हा एकदा भागाकार आपण सुरू करताना दशांश चिन्ह विसरून जायचंय आणि सुरू करायचंय म्हणजे पंधराला तर आपण अकरानी भागणार मग अकरा एक अकरा पंधरातून अकरा गेले खाली चार उरले आता मी पुढचा जो अंक घेणार आहे तो दशांश चिन्हाच्या नंतरचा आहे दशांश चिन्हाच्या आधीचे आकडे होते एक आणि पाच तेव्हा भागून झालेले आहेत मग आता पुढचा भागाकार हा चिन्हा नंतरच्या अंकांचा करायचा म्हणजे आधी उत्तरामध्ये भागाकारामध्ये दशांश चिन्ह देऊया आणि मग पुढचा चार भागायसाठी घेऊया मग दशांश चिन्ह दिलं आणि वरचा चार खाली आला झाले चव्वेचाळीस आणि अकरा चौक चव्वेचाळीस चव्वेचाळीसातून चव्वेचाळीस गेले बाकी उरली शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे एक दशांश चिन्ह चार किंवा एक पूर्णांक चार दशांश आता आपण अजून एक उदाहरण घेऊ त्रेचाळीस दशांश चिन्ह दोन भागिले पाच मग भागाकार कर सुरू करायचा आहे त्रेचाळीसला पाचनी भागलं अठापन्नचे चाळीस बाकी उरली तीन आता पुढचा अंक दोन आहे पण तो आहे दशांश चिन्हानंतर म्हणजे उत्तरामध्ये आपण आधी दशांश चिन्ह देणार आणि मग वरचा दोन खाली घेणार म्हणजे झाले बत्तीस आता पाच सख तीस आणि बत्तीस वजा तीस बाकी उरलेली आहे दोन आता काय करणार आता वरचे सगळे अंक संपलेले आहेत म्हणजे आणि दोन बाकी उरलेली आहे मग इथे थांबायचं का तर आपण इथे थांबत नाही जेव्हा आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार करतो त्यावेळेला आपण बाकी शून्य येईपर्यंत शेवटी जास्तीची शून्य लिहून भागतो आता जास्तीची शून्य शेवटी लिहायची म्हणजे काय करायचं आपल्याला माहिती आहे की दशांश अपूर्णांकामध्ये जर शेवटी जास्तीची शून्य लिहिली तरी त्याची किंमत बदलत नाही तीच राहते मग आपण त्रेचाळीस दशांश चिन्ह दोन पुढे एक शून्य देऊया आणि ते शून्य वरून खाली घेऊया म्हणजे आता झाले वीस आणि मग वीसला पाचणी भागायचे पाच चोक वीस आणि बाकी उरली शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं आठ दशांश चिन्ह सहा चार किंवा आठ पूर्णांक चौसष्ट शतांश म्हणजे आपण इथे अजून काय शिकलो आपण असं शिकलो की भागाकार करताना बाकी शून्य येईपर्यंत शेवटी जास्तीची शून्य लिहायची आणि भागत राहायचं आता पुढचं उदाहरण बघूया पुन्हा एकदा आपण असंच उदाहरण घेऊ आत्ता घेतलं तसं की शेवटी जास्तीचे शून्य लिहून कसं भागायचं पंचवीस दशांश चिन्ह सात भागिले दहा आता पंचवीसला आपण आधी दहाने भागू दहा दूने वीस बाकी उरली पाच पूर्ण अंकांचा भागाकार झालेला आहे म्हणजे भागाकारामध्ये दशांश चिन्ह लिहिणार आणि मग पुढचा अंक घेणार मग सात खाली घेतलेला आहे आता सत्तावन्नला दहाने भागू पाचशे पन्नास सत्तावन्न वजा पन्नास बाकी आलेली आहे सात आता आपण ज्याला भागतो आहे तिथले अंक संपले पण हा दशांश पूर्णांक आहे म्हणजे आपण शेवटी जास्तीची शून्य लिहू शकतो मग लिहूया वरती शून्य लिहिलं आणि ते खाली घेतलं दहा सती सत्तर बाकी उरलेली आहे शून्य भागाकाराचं उत्तर आलेलं आहे दोन दशांश चिन्ह पाच सात आता हा शेवटचा जर भागाकार पाहिलात की पंचवीस दशांश चिन्ह सातला दहाने भागलं तर उत्तर आलेलं आहे दोन दशांश चिन्ह पाच सात तर आपल्या असं लक्षात येईल की दहानी भागल्यावर दशांश चिन्ह डावीकडे सरकलंय एक घर डावीकडे सरकलंय आपण गुणाकारामध्ये पाहिलं होतं की दहानी शंभरनी हजारनी असं गुणलं की दशांश चिन्ह एक एक घर उजवीकडे सरकत राहतं भागाकारामध्ये नेमकं उलटं होत असतं आपण दहानी भागलं की दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकतं शंभरनी भागलं की दोन घरं हजारनी भागलं की तीन आणि असंच पुढे दहा हजार एक लाख असं तुम्ही जितक्यानी भागाल तर तितकी घरं दशांश चिन्ह डावीकडे सरकतं म्हणजेच काय की का आपण ज्यांनी भागतो भागतो त्या संख्येला आपण काय म्हणतो भाजक आपण ज्यांनी भागतो ती संख्या दहा शंभर हजार अशी जर काही असेल तर एकावर जितकी शून्य आहेत तितकी घरं दशांश चिन्ह डावीकडे सरकतं मग आता आपण हे जे शिकलोय याचा उपयोग करू आणि काही उदाहरणं सोडूया सराव म्हणून सत्तावन्न दशांश चिन्ह सहा आठ भागिले दहा दहाने भागतोय म्हणजे दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकणार आहे म्हणजे उत्तर आलेलं आहे पाच दशांश चिन्ह सात सहा आठ पुढचं उदाहरण आहे तोच अंक सत्तावन्न दशांश चिन्ह सहा आठ त्याला आपण शंभरनी भागतोय म्हणजे आता आपण दोन घर डावीकडे सरकणार म्हणजेच उत्तर आलेलं आहे शून्य दशांश चिन्ह पाच सात सहा आठ पुढचं उदाहरण आहे पुन्हा तोच अंक आहे सत्तावन्न दशांश चिन्ह सहा आठ पण आता आपण हजारनी भागतोय म्हणजे दशांश चिन्ह तीन घरं डावीकडे सरकणार पण इथं तर दोनच अंक आहेत मग आपण काय करतो आपण एक शून्य लिहितो आधी अलीकडे पूर्ण अंकाच्या अलीकडे शून्य लिहिलं तरीसुद्धा त्याची किंमत बदलत नाही त्याची किंमत तीच राहते म्हणून आपण एक शून्य लिहिलं सत्तावन्नच्या आधी आणि मग दशांश चिन्हाने तीन उड्या मारलेल्या आहेत म्हणजेच उत्तर आलं शून्य दशांश चिन्ह शून्य पाच सात सहा आठ पुढचं उदाहरण आहे दोन दशांश चिन्ह तीन त्याला शंभरनी भागलं म्हणजे दशांश चिन्ह दोन घर डावीकडे सरकणार पण एकच अंक आहे इथे म्हणजे पुन्हा एकदा आपण पूर्णांकाच्या आधी शून्य लिहिणार आणि त्यामुळे उत्तर आलेलं आहे शून्य दशांश चिन्ह शून्य दोन तीन किंवा तेवीस सहस्त्रांश आता आपण जरा उलट करणार आहोत आपण सातला कितीने भागलं म्हणजे शून्य दशांश चिन्ह सात येतील असं बघणार आहोत दशांश चिन्ह किती, रह, किती डावी घर डावीकडे सरकलंय एकच घर सरकलंय म्हणजे इथे दहाने भागलंय आता सातला कितीने भागलं तर शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सात असं उत्तर येईल आता याबाबतीत दशांश चिन्ह एक दोन तीन घरं डावीकडे सरकले, म्हणजे इथे एक हजार भागले, आणि शेवटचं जे उदाहरण आहे इथे दशांश चिन्ह दोन घरं डावीकडे सरकलेलं आहे म्हणजेच इथे शंभरनी भागलेलं आहे